यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने मी आमच्या जाहीर संग्रहालय च्या वतीने या गावचे सुपुत्र सिने अभिनेते दिग्दर्शक रवी किरण जाहीर आणि त्यांच्या सौभाग्यवती अनिशा सव अनिशा रवी किरण जाहीर यांनी आपला एक शासकीय अधिकारी हा पेशा सांभाळत त्यांनी या लोक कला जागृती जनजागृतीमध्ये जोडवत या लघुपटाची निर्मिती केली आणि या लघुपटामध्ये विधवा सन्मान योजना त्यांनी म्हणजे तो विषय मांडला आणि त्या विषयाची दखल घेऊन शासनाने परिपत्रक काढलं की पतीच्या निधनानंतर जे जोडवी वगैरे काढली जातात सौभाग्य अलंकार काढला जातो एक तर ती दुःखात असते आणि त्यात आणखी दुःख द्यायचं मग हे रवी किरण जाहीर यांना आजपर्यंत आलेली ही प्रथा सहन झाली नाही आणि मग त्यांनी लघुपटाच्या माध्यमातून तो विचार मांडला आणि तोही विचार शासनाला पटला आणि परिपत्रक काढलं आणि आज विधवा सन्मान होतो आहे याचा मला खूप आनंद झाला। तर त्यांनाही अनेक पुरस्कार वगैरे औरंगाबाद येथे त्यांचा सन्मान सत्कार झालेला आहे। तर आमच्या जाहीर संग्रहालयाच्या वतीनेही सत्कार मी आमचे मित्र हेही सिनेमाचे लघु सिनेमाचे पटकथा लेखक आहेत आणि त्यांचाही आर आर आबा आता तरी थांबा नावाचा सिनेमा त्यांनी पटकथा लेखन केलेलं होतं आणि स्वर्गीय अभिनेते सदाशिव आमरापूरकर यांनी मुख्य भूमिका केलेली होती। तेव्हा अशा या माझे मित्र बालाजी वाघमोडे यांच्या हस्ते आमच्या जाहीर संग्रहालयाच्या वतीनं बालाजी सरांनी रवी